राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान शिवाजीनगर येथील निवासस्थानी येथून अजित पवार सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्यावेळी संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एक दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. तो अपघात पाहताच अजित पवार यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस करत ताफ्याच्या ॲम्ब्युलन्समधील डॉक्टरांना ताबडतोब उपचार करण्यास सांगितले. त्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने पुढील कामासाठी निघून गेले. दरम्यान अजित पवार यांची कार्यतत्परता दिसून आली. संचेतीत घेऊन जा ना, दवा संचेती घेऊन जा. काय काळजी